सहकाराच्या क्षितिजावरील ध्रुव तारा, माननीय श्री सीताराम पाटील गायकर। जगात तीन प्रकारची माणसं असतात, काही जन्मतः मोठी असतात तर काहींवर मोठेपण हे लादलं जातं आणि काही स्वकर्तृत्वामुळे मोठे होतात। सीताराम पाटील गायकर यांचा समावेश तिसऱ्या प्रकारच्या माणसांमध्ये होतो। माणसानं कुठं जन्म घेतला किंवा कोणत्या परिसरामध्ये जन्म घेतला यापेक्षा त्यानं कोणत्या स्वरूपाचं काम केलं यावरच त्याची महानता ठरत असते। एक साधा ऊसतोडणी कामगार ते अगस्ती कारखान्याचा उपाध्यक्ष, कारखान्याचा उपाध्यक्ष ते अहमदनगर जिल्हा बँकेचा अध्यक्ष, असा काटेरी प्रवास आहे अकोले तालुक्याचे सुपुत्र सीताराम पाटील गायकर यांचा। म्हणतात ना, कर भला तो होगा भला, या उक्तीप्रमाणे श्रमालाच देव मानणारे व्यक्तिमत्व म्हणजे सीताराम पाटील गायकर। आपल्या अंगामध्ये असणारं उत्कृष्ट संघटन कौशल्य, लोकांच्या अमोघ प्रेमाच्या जोरावर सीताराम पाटील गायकर यांनी सन 1976 साली अकोले तालुक्यातील मोग्रस येथे मुळमाता सहकारी दूध उत्पादक संस्थेची स्थापना करून आपल्या सहकाराची पायाभरणी केली। या संस्थेच्या उभारणीतून सीताराम पाटील गायकर यांचं अकोले तालुक्यामध्ये मोठं नाव झालं। मग काय, याच काळात सीताराम पाटील गायकर लोकांसाठी साहेब होत गेले। यानंतर हा हिरा स्वर्गीय भाऊसाहेब हांडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार आणि समाजकारणामध्ये प्रखरपणे चमकू लागला। मुळाखोऱ्यानं तर स्वर्गीय भाऊसाहेब हांडे यांचा वारसदार म्हणून सीताराम पाटील गायकर यांना डोक्यावर घेतलं। सीताराम गायकर या उमद्या तरुणाची गगनभरारी पाहून राजकारणातील भीष्माचार्य असलेल्या मधुकर पिचड यांनी त्यांना आपल्या ताफ्यामध्ये सामावून घेतलं। मधुकर पिचड यांच्या गोटामध्ये सामील झाल्यामुळं सीताराम गायकर यांना नवचेतना आणि आणखी एक नवं काम करण्याची संधी मिळाली। सीताराम पाटील गायकर यांचं काम करण्याचं धोरण पाहून पिचड यांनी 1982 साली त्यांना अमृतसागर दूध संघाचं संचालकच करून टाकलं। तर 1985 रोजी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी पदाची जबाबदारी गायकर यांच्याकडे झाली। याच काळात पिचड साहेबांनी गायकर साहेब यांना सहकारातील एक कर्तबगार नेतृत्व म्हणून बढती देत अमृतसागर दूध संघाचं चेअरमन करून टाकलं। तर मुख्य शैक्षणिक संस्था असलेल्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन पदाची माळही गायकर साहेबांच्या गळ्यात टाकली। त्यामुळं अकोले तालुक्यातील दोन्हीही प्रमुख संस्थांची सूत्रं सीताराम पाटील गायकर यांच्या हातामध्ये आली। सन 1989 रोजी अगस्ती साखर कारखान्याच्या उभारणीमध्ये सीताराम पाटील गायकर यांनी अग्रक्रमानं सहभाग नोंदवला। याच काळामध्ये सीताराम पाटील गायकर यांचे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चांगलेच संबंध दृढ झाले। अमृतसागर दूध संस्था, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी या दोन महत्वाच्या संस्था यशस्वी सांभाळल्यानंतर सन 1992 साली अगस्ती कारखान्याचा उपाध्यक्ष होण्याचा मान गायकर साहेबांना मिळाला। गायकर साहेबांनी कारखान्याच्या सुरुवातीची तब्बल 6 वर्ष उपाध्यक्ष राहून अगस्तीला अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला। अकोले तालुक्यातील अनेक बेरोजगार तरुणांना अगस्ती कारखान्यामध्ये कामाला लावून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लावला। आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर याच ऊसतोडणी कामगाराला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामुळं 1988 साली जिल्हा बँकेच्या संचालक पदावर तब्बल 3 पंचवार्षिक जनतेची सेवा करण्याची संधीही मिळाली। त्यात 2 अहमदनगर जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाचा सन्मानही गायकर साहेबांना मिळाला। पाणी हेच जीवन आहे हे समजून मुळाखोऱ्यातील शेतकऱ्यांची पाण्यासाठीची व्यथा गायकर साहेबांना
काही स्वस्त बसू देत नव्हती। हीच व्यथा त्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यामार्फत अजितदादांच्या कानावर घातली आणि क्षणातच या गोष्टीला मंजुरीही मिळाली। मुळा बारमाही संकल्पनेचे जनकही गायकर साहेब तुम्हीच आहात। सन 2005 ते 2015 या 10 वर्षांच्या कालखंडामध्ये राज्यातील दूध उत्पादकांची मातृसंस्था असलेल्या महानंदा दूध संघाच्या संचालक पदाची धुरा ही अजितदादा पवारांनी गायकर साहेबांना बहाल केली। अहमदनगर जिल्हा हा कारखानदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सहकाराच्या जीवावर उड्या मारणारे अनेक मातब्बर पुढारी आहेत। मात्र अशाही वातावरणात आशिया खंडातील अग्रणी असलेल्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर तब्बल 5 वर्ष काम करण्याची संधी गायकर साहेबांना मिळाली। आपल्या मृदू स्वभावामुळे गायकर साहेबांचे जिल्ह्यातील सर्व पक्षीय राजकारण्यांशी सलोख्याचे संबंध राहिलेत। पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी नगर जिल्ह्यामध्ये सहकाराचं रोपटं लावलं आणि आजही या रोपट्याच्या फांद्या आणि पानं जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पोहोचवण्यासाठी गायकर साहेबांचे अहोरात्र परिश्रम सुरू आहेत। याचाच प्रत्यय म्हणजे गावागावात शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी सुरू केलेल्या सेवा संस्था, दूध संकलन केंद्र, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी म्हणून अकोले तालुक्यामध्ये दिमाखात उभी असलेली अगस्ती पतसंस्था, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आधारस्तंभ असलेल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून घराघरामध्ये समृद्धी पोहोचवण्याचं काम गायकर साहेबांनी केलंय। पदापेक्षाही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची धमक असलेला हा अकोले तालुक्याचा ध्रुव तारा लोकांच्या हृदयामध्ये एक मायेचा आधारस्तंभ म्हणून बनून राहिला आहे। जिल्ह्यातील सत्ताधारी असो किंवा विरोधक, उद्योजक असो किंवा सामान्य शेतकरी, या सर्वांमध्ये मिसळणारा अवलिया म्हणजेच सीताराम पाटील गायकर साहेब। आज आपल्या जन्मदिनानिमित्तानं आपणास निरोगी आयुष्याच्या उदंड यशदायी आणि कीर्तिदायी शुभेच्छा। मूळमाता आपणास उदंड आयुष्य देवो, हीच या निमित्तानं सदिच्छा। श्रद्धेनं जगताना आणि जनतेसाठी श्रमताना पाय कधीच थकले नाहीत, प्रयत्नांना भिडताना आणि समस्या सोडवताना उमेद कधीच खचली नाही, सांगून प्रत्येकाला सन्मान सर्वांचा राखताना उणेपणा कधीच मानला नाही, झाले ते इवलेसे राहिले अजून खूप काही याचा विसरही कधी पडणार नाही, उपलब्धी आहेही बाकी अजून बरंच काही, हाती घेऊन हात सर्वांचा वाटचाल ही चालतच राहील। सहकाराच्या क्षितिजावरील ध्रुव तारा माननीय श्री सीताराम पाटील गायकर यांना जन्मदिनानिमित्तानं निरोगी आयुष्याच्या उदंड शुभेच्छा।